आमदार सतेज पाटील आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे, अर्थसंकल्प अधिवेशन मांडलं जाणार आहे आणि त्यामुळे नेमक्या काय काय घोषणांचा पाऊस होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? मला वाटते पहिल्यांदा असं झालं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात की बजेट ऑलरेडी लीक झालेलं आहे. सगळ्या प्रसारमाध्यमामध्ये आज काय घोषणा आहे त्यामुळे उत्सुकता नाही बजेटची, आणि जे काय घोषणा होतील त्या लोकसभेच्या पराभवामुळं केलेल्या घोषणा आहेत, जनतेच्या प्रेमापोटी घोषणा नाही आहेत. जनतेला हवं आहे ते मिळणारच नाही आहे, फक्त मताची गोळाबेरीज कशी करता येईल यासाठी घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता, आणि त्या पावसाचं पाणी जनतेपर्यंत पोहोचणार नाही याची आम्हाला खात्री आहे. काल उद्धव ठाकरे आले होते, बऱ्याच घडामोडीसुद्धा घडताना पाहायला मिळाल्या. एकाच लिफ्टमधून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा प्रवास. कोइन्सिडन्स आहे, याचं राजकीय कुठला विषय असायचं कारण नाही. आणि चंद्रकांत दादा नेहमीच संसदीय कार्यमंत्री असताना विरोधी पक्ष नेत्याला भेटत असतात. मी संसदीय कार्य राज्यमंत्री होतो त्यावेळी आम्ही जाऊन विरोधी पक्ष नेत्यांना भेटायचो, त्यामुळे ती एक फॉर्मॅलिटी असते अधिवेशनातली. मला वाटते त्याला राजकीय कलर देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण अजितदादा नकोसे झालेत असं तुम्हाला वाटतं का महायुतीमध्ये? कारण ज्या पद्धतीची विधानं सध्या समोर येत आहेत, भाजप पुणे उपाध्यक्षांनी जे विधान केलेलं आहे, बोकंडी आणून बसवलं आमच्या असं म्हणालेत, का कसं पाहता याकडे? नाही, मला वाटते अमोल मिटकरींचे स्टेटमेंट बघितलं, अनेकांचे स्टेटमेंट बघितल्यानंतर हे सांगितल्याशिवाय अमोल मिटकरी बोलणार नाही. जे वातावरण त्यांना दिसतंय, कारण की जे घडतंय त्याचं प्रतिबिंब कुठंतरी उमटतंय असं आम्हाला वाटतंय, त्यामुळं काही ना काहीतरी नक्की घडतंय हे साधारणपणे सगळ्यांच्या चर्चेमध्ये आहे. उद्धव ठाकरे 7 तारखेपासून 7 जुलैपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात, छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा ते दौरा करणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असं म्हणावं? नाही, निवडणुकीलाच तिन्ही पक्ष लागलेलेच आहेत. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर 2 दिवसानंतरच या सगळ्या चर्चा झाल्या. पवारसाहेब, उद्धवसाहेब, नाना पटोलेजी, थोरातसाहेब, या पृथ्वीराज चव्हाणसाहेब ह्या सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार म्हणून सांगितलं, आणि मला वाटते तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो असं म्हणायला हरकत नाही. मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मनोज जरांगे यांच्या बीडमध्ये गावामध्ये दगडफेक झालेली आहे, बरंच तणावाचं वातावरण त्या ठिकाणी. नाही, काल देखील आम्ही विरोधी पक्षाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की राज्यामध्ये हा तणाव कोण निर्माण करतंय, कशा पद्धतीनं त्याला फूस दिली जाते, सरकार हे भांडणं लावून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं गेल्या 2 वर्षामध्ये करतोय, आणि म्हणून मला वाटतं हे कसं घडलं काय घडलं याची चौकशी निपक्षपणे सरकारनं करावी, परंतु ते सरकार करणार नाही, कारण की यामध्ये कुणाचे हात आहेत हे सिद्ध होतील. राज्यात ड्रग्सची जी प्रकरणं आहे यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर फिरवण्याचे आदेश दिले पबवर, मुख्यमंत्र्यांचे आता बॅनर लागतात बुलडोजर बाबा म्हणून. नाही नाही, काही त्याचा परिणाम होणार नाही, हे पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांच्या सोशल मीडिया टीम किंवा त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं असं केलं तर पब्लिक ट्रॅक्शन मिळेल, पब्लिक ट्रॅक्शन अशा गोष्टीने मिळत नसतो, शाश्वत तुम्ही काय करता त्याच्यावर असतो. फक्त हे केल्यामुळं या गोष्टीनं काय परिणाम होत नाही, कारण जो आपला विचार खरा आहे तो विचार अशा गोष्टीनं होत नाही. तुम्हाला ॲक्शन घ्यायची असेल तर ती ॲक्शन व्यवस्थित घ्यायला पाहिजे होती. साहेब, कोल्हापूरच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्हाला किंगमेकरच्या भूमिकेत त्या ठिकाणी पाहिलं? कोल्हापूरची जनता ही किंगमेकर आहे, मी निमित्त मात्र आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे बंटी सतेज पाटील यांनी. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.